महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक समाजभिमुख निर्णय घेतले. त्यातलाच एक भाग म्हणजे गोरगरिबांसाठी 10 रुपयात शिवभोजन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केले. असेच एक शिवभोजन श्रामपूर शहरात अल्पावधीत, ते म्हणजे जिजामाता चौकात शिवभोजन. या शिवभोजन केंद्राच्या संचालिका सौ विळसकर व व्यवस्थापक त्यांचे पती श्री दिलीप विळसकर व त्यांचे सर्व कर्मचारी हे काम सेवा भोजन समजून गोरगरीब जनतेसाठी करतात. स्वच्छता, शुद्धता व पौष्टिक शिवभोजन ते सरकारने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे सर्वांसाठी देतात. यामध्ये आठवड्यातून 2 वेळा 2 भाज्या तसेच प्रत्येक सणाला व महामानवांच्या जयंतीनिमित्त मिष्ट प्रकारचे भोजन येथे दिले जाते. याविषयी लाभार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. पंडित गिरगाव या ठिकाणाहून इथे जेवणासाठी येतो. मी कॉलेजचा विद्यार्थी आहे. या ठिकाणी आल्याच्यानंतर 10 रुपयांमध्ये खूप चांगलं आणि पौष्टिक जेवण भेटतं. त्यानंतर पाण्याची सोय पण चांगली आहे आणि रोज वेगवेगळ्या भाज्या असतात ज्यामधून चांगलं जीवनसत्व आणि प्रोटीन्स आम्हाला मिळतात. 10 रुपयामध्ये फुल जेवण आहे. जेवणाबद्दल काहीच अडचण पाणी वगैरे एकदम स्वच्छ आहे, एकदम निर्मळ आहे. विळसकर दाम्पत्य शिवथाळी जेवणात स्वतः जातीने लक्ष घालून येणाऱ्या लाभार्थ्यांची सेवा करतात, यात त्यांना खूप आनंद मिळतो असे श्री दिलीप विळसकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. श्रीरामपूर जिजामाता चौक स्टेट बँक समोर हे केंद्र माझं व मी व माझी पत्नी स्वतः आम्ही दोघेजण चालवतो. हे चालवत असताना आज 2 वर्ष झालेले असताना सणासुदीला वेळोवेळी गोड जेवण दिलं जातं. इतर कोणाचे वाढदिवस असतील त्या दिवशी गोड जेवण दिलं जातं व शासनाच्या नियमानुसार शिवभोजन केंद्र चालवतो. तसेच माझ्याकडे या शिवभोजन केंद्राला खासदार लोखंडे साहेब, मुरकुटे साहेब, तहसीलदार साहेब, प्रांत साहेब व वेळोवेळी पुरवठा अधिकारी महिन्यातून 3 ते 4 वेळा माझ्याकडे येऊन चेकिंग करून जातात व तसेच नगरचे अधिकारी वर्ग येथे आल्यानंतर ते सुद्धा माझ्या शिवभोजन केंद्राला भेट देतात. आणि हे जे शिवभोजन मी देतो हे एक शासनाकडून पैसे तर मिळणार आहे पण सर्वात मोठं काम म्हणजे अन्नदान आहे. या हिशोबाने उत्कृष्ट प्रकारचं जेवण मी माझ्या शिवभोजन केंद्रामध्ये मी व माझी धर्मपत्नी आम्ही दोघेजणं मिळून हे शिवभोजन केंद्र चालवतो. तसंच माझा स्टाफबी ह्या सर्व शिवभोजनच्या कामामध्ये मला मोलाचे सहकार्य करीत असतो. म्हणून हे शिवभोजन केंद्र श्रीरामपूर शहरात नावलौकिक झालेलं आहे. या शिवभोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचे पालेभाज्या तसेच पौष्टिक कडधान्याच्या भाज्या व चांगल्या उत्तम प्रतीच्या गव्हाच्या पोळ्या असल्याने गोरगरीब जनता तृप्त होते. विशेष म्हणजे या शिवभोजन केंद्राच्या जवळ दवाखाने, बँका व शाळा असल्याने तेथे येणारे गरीब जनतेची गर्दी जास्त होते. त्यामुळे शासनाने या शिवभोजनाच्या ताटांची क्षमता वाढवून द्यावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. आज 1.5 ते 2 वर्षापासून मी इथं शिवभोजन केंद्रावर येतो म्हटलं. इथं आपण कधी कधी 1 वाजता तिथं 75 थाळी सगळी संपून जाते आणि मलासुद्धा काही वेळेस असं जावं लागतं. माझी शासनाला अशी विनंती जास्तीत जास्त थाळ्या वाढून देण्यात. तसेच खेड्यातून येणारे गोरगरीब विद्यार्थीही याचा फायदा घेतात.